एनसीसीच्या देशपातळीवरील थलसेना कॅम्पमध्ये मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या सार्जंट अन्नू पासवान आणि समृद्धी हुंडेकर या दोन छात्रांनी रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून शाळेच्या नावलौकिकात पुन्हा एकदा मोलाची भर घातली आहे. या दोन छात्रांसह न्यू इंग्लिश स्कूलच्या दिल्ली सर करणाऱ्या छात्रांची संख्या 68 पोहोचली आहे. दिल्लीपर्यंत मजल मारून सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या या छात्रांचा दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी आणि न्यू इंग्लिश स्कूल मिरज यांच्या वतीनं भव्य एनसीसी थाटात स्वागत करून मिरज शहरात भव्य मिरवणूक काढून अभिनंदनाचा वर्षाव केला. संस्थेच्या वतीनं संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण, प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण, खजिनदार श्रीमती राजश्री चव्हाण यांनी यशस्वी छात्रांचे मराठमोळ्या संस्कृतीने औक्षण करून तसेच रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलंय. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद अग्रवाल यांनी शाळेमार्फत स्मृतिचिन्ह देऊन छात्रांचं कौतुक केलंय. कार्यक्रमाचे नियोजन एनसीसी अधिकारी कौसर फकीर, अमित नाईक आणि नचिकेत भोई यांनी केलंय. यशस्वी विद्यार्थी घडवण्याची न्यू इंग्लिश स्कूल परंपरा अखंड ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी सांगितले. 1978 ते 2022 पर्यंत आमच्या शाळेच्या एनसीसी छात्रांनी पीएससी व आरडीसी यासारख्या देशपातळीवरील कॅम्पमध्ये दिल्लीपर्यंत मजल मारलेली आहे. आजपर्यंत 1067 एनसीसी छात्रांनी हा विक्रम केलेला आहे. न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे एनसीसी आणि एनसीसी म्हणजे दिल्ली हे जणू समीकरणच बनलेले आहे. आज सार्जंट अनु पासवान आणि सार्जंट समृद्धी हुंडेकरी यांनी ही परंपरा कायम ठेवलेली आहे. दिल्लीमध्ये सुवर्णपदक पटकावून शाळेच्या नावलौकिकात पुन्हा एकदा मोलाची भर घातलेली आहे. गेले 2.5 महिने अथक परिश्रम करून दिल्लीपर्यंत मजल मारून सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या या छात्रांनी आज दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी आणि न्यू इंग्लिश स्कूल मिरज यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर एनसीसीच्या थाटामाटात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. असे यशस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी तसेच शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यासाठी आमची शाळा व संस्था नेहमी प्रयत्नशील राहील. धन्यवाद. एबी न्यूज जन्मासाठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला, मिरज, सांगली.